भाजपने महापालिका निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे, पण याच वरून आता संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळेच मुंबई ठाण्यासह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाही असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. त्यामुळे महापालिका निवडणुकांआधीच राजकारण तापलंय असंच आपल्याला म्हणता येईल. महापालिका निवडणुकीआधीचं राजकारण, निवडणूक घ्यायची हिंमत कधी दाखवणार? संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला बोल, शिंदेंच्या शिवसेनेचा राऊतांवर पलटवा. महाराष्ट्रातील 14 महापालिकांच्या निवडणुकांना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही, पण असं असलं तरी सध्या महाराष्ट्राचं राजकारण महापालिका निवडणुकांभोवती फिरू लागलंय. भाजपनं तर मुंबईसाठी मिशन 15 ची घोषणाही केली आहे. भाजपच्या या रणनीतीवर आता संजय राऊतांनी टीकास्त्र डागलाय. पालिका निवडणुका घेण्याची हिंमत का दाखवत नाही असा सवाल उपस्थित करत राऊतांनी भाजप आणि शिंदेच्या सेनेला आव्हान दिलंय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी आपण टाळाटाळ का करताय? ठाणे महानगरपालिका, मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? या ना, येऊ द्या ना, मोदींना प्रचाराला येऊ द्या, आम्ही शहाणा प्रचाराला येऊ द्या, मग दाखवू ना आम्ही तुम्हाला जनमत कोणाच्या बाजूने आहे. संजय राऊत बोलले म्हणून निवडणूक होत नाही तर निवडणूक आयोग निर्णय घेत असतं असं म्हणत संजय शिरसाटांनी राऊतांवर पलटवार केलाय. संजय राऊतच्या बोलण्यानंतर राजकारण चालत नाही, त्याच्या बोलण्यांना काही अर्थही नाही आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही काही करतही नाही. निवडणूक आयोग जो निर्णय घेत असतं त्याच्यावर ते इलेक्शन्स लागत असतात, हे साधं गणितही त्या माणसाला माहीत नाही. म्हणून ग्राउंड लेवलवर पहिलं काम कर, ग्राउंड लेवलची जी रियालिटी ती फक्त तर समजून घे, नंतर असे उलटे सुलटे स्टेटमेंट करत जा. खरं तर महाविकास आघाडीचे नेते सातत्यानं महापालिका निवडणुका घेण्याची मागणी करत आहेत, पण मध्यंतरीच्या काळात लांबलेला सत्ता संघर्षाचा निकाल आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून वारंवार महापालिका निवडणुकीला ब्रेक लागलाय. आता सत्ता संघर्षाचा तिढा सुटल्यानंतर तरी महापालिका निवडणुकांना मुहूर्त मिळतो का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत. हे आणि असे काही महत्वाचे रिपोर्ट्स आपल्याला बघायचे आहेत, महत्वाच्या विषयांवर आपल्याला लक्ष ठेवायचे, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत विशेष.